पण महाराष्ट्राचं दुर्दैव सांगतो, महाराष्ट्रातला एकमेव नामवंत कीर्तनकार पण त्याचा मुलगा मात्र ही अवस्था आहे महाराष्ट्रात. पण भगवंतानी चरित्राला आधी सुरुवात घरातून केली. हो, आईला कळायला पाहिजे मी कोण आहे. म्हणून भगवंत 4 वाजता एक दिवस आई सकाळी सकाळी उठली मंथन करण्याकरता, त्या डेऱ्यामध्ये रेंग टाकली आणि मंथनाला सुरुवात केली. हे 2-2.5 वर्षाचं लेकरू बाळापण उठले आणि दुडदुडू धावत आले आणि आईची रवीची ती दोर पकडली. आई मला ठेवून हे कृष्णा, अरे सकाळचे 4 वाजले, ही काय जेवणाची वेळ आहे का?
एक तास झाले मंथन चाललंय पण लोण्याचा मुळा काही वर येईल. मग त्या आजीबाई चष्मा लावून पाहिलं म्हणजे यशोदे येणेवाली करू नको, लोण्याचा गोळा न येण्याचं कारण कुणीतरी चटूक केला असं म्हणजे चटूक आहे का तुमच्याकडे चटूक आणि तेव्हापासून काय करू काय नाही म्हणजे पाच लिंबान का पण चौ दिशेला फेकून दे आणि मग मंथन कर. महाराज स्वार्थासाठी आईनं आणले ते लिंब कापले फेकून दिले चार दिशेला आणि पुन्हा मंथनाला सुरुवात केली. घाम घुम काम घुम झाली पुन्हा एकदा दोन तास मंथन चाललं पण दोन्ही तुकडा पुढेवर येतो. तेवढ्यामध्ये यशोदे धामा घुम झाली थकली आणि शेजारीकडे राजाबाई तुम्ही तरी सांगा दोन तास मंथन चाललंय काय करू लोण्याचा गोळा येत नाही. तेवढ्यामध्ये ती आत्याबाई आली मला येण्यावानी करू नको लोण्याचा गोळा तयार झाला असता ना तो मडक्याच्या बुडाला जाऊन बसला असत लोण्याचा गोळा मडक्याच्या जाईल का लोण्याचा गोळा मडक्याच्या बुडाला जाईल का पण स्वार्थासाठी मला येशोदे चोळी केली ना माग आणि तो लोण्याचा गोळा पाहण्याच्या हात घातला आतमध्ये. आतमध्ये लोण्याचा गोळा नाही अखेर कोण ब्रह्मांड नाही का कृष्ण भगवंताचा जवळचा दुतुडा हात आला आणि जसा वर काढला मारा तो काना पाहिला डोळे बंद स्वाद बंद. आता जेणेकरता स्वाद बंद पडला दोन तास त्या डेऱ्यामध्ये होत स्वाद बंद पडल्यानंतर काय समजतो आपण मारा थांबवला बोलायचं होतं नाही कृष्ण दोन तास डेऱ्यामध्ये कळलं तुला आता हे काळ करून नंदराजाला काय दाखवू आणि मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडून आणायला सुरुवात केली. माझ्या कृष्णाचा आता काहीतरी झालं मोठ्याने रडता रडता मला जेव्हा रडू लागली तेव्हा कृष्ण भगवंताने हळू डोळे उघडले हे आई रडू नको जीवन काही मला डोळे उघडले पाहिलं तर खरंच काना बोलतोय मला लगेच तुझं छातीला लावलं भरले ना आणि पुन्हा रडू लागली कृष्णा दोन तास डेऱ्यामध्ये होता राजा अरे पाण्यामध्ये जर बुडी मारली तर काही सेकंद सुद्धा मग खाली राहता येत नाही पण तू दोन तास डेऱ्यामध्ये होता. मला छातीला धरलं आणलं घरामध्ये त्याला नानूबापू घातलं गाईचं शेण आणि गोमूत्राने मला नानूबापू घातलं आणि त्याला सांगितलं कृष्णा तू ना असं करू नको राजा आता तुला काय पाहिजे ते पिके ते तू मला मागायचं पण ते तू असे थोडे करू नको मला बर म्हणले काय अडचण तर महाराज एवढं झालं मग आईला लक्ष द्यायला पाहिजे दोन तास तो डेऱ्यामध्ये राहिला त्या ते सामान्य देतून पण आईची भोळी माया महाराज पुन्हा दुसऱ्या दिवशी बाळ गोपाळ घेतले आणि खेळता खेळता माती खात असताना बैराम दादा धावत राहणार आईला सांगितलं आई नाना घोड्या करतो काय करतो म्हणजे तो माती खातो लगेच आईला काठी घेते हातामध्ये धावत गेली कानाचा कान पकडला काना काय कमी आपल्या घरी जमला नाही का माती खातो त्यावेळेला कृष्ण म्हणतो आई खरं सांगू का आई नाही नाही मग मी अवतारला कशाला विचार पोटी तिचं प्रेम मिळावं म्हणून मग
बरोबर त्याने काय केलं, मायेचा पडदा टाकला आणि महाराज किस्ती समाधी उतरवली आणि पुन्हा महाराज हा ज्यावर ती भांडवल आली त्यावेळेला पाहतील लक्षात गेलं खरं त्यानं काय केलं. पण मात्र तिच्या नक्की लक्षात आलं दोन तास देण्यामध्ये राहिला हे सामान्य नाही. आणि आता या वेळेला याने काय दाखवलं तिला ते महाराज अनुभवाला आलं. लगेच कड्यावर घेतला कृष्णा पुन्हा अशा घोड्या करू नको पण घोड्या थांबतात कुठं महाराज अहो त्या घोड्याला सुरुवात पहिले घरात नाही सगळ्या बाल गोपाळाला बरोबर घेऊन सगळ्या गोकुळामध्ये महाराज भगवंताने चोरे केल्या चोऱ्या. आता चोरी करणं पाप आहे का पुण्य आहे पण सामान्य प्रपंचातली जी काही चोरी आहे ती पापाला कारणी होते पण परमार्थातली जी चोरी आहे ना महाराज हा ती चोरी काही सामान्य नाही चित्त चोरी आहे नंदाचे म्हणलं आणि त्याने सगळ्या गोवळ्यांचं आणि गोपाळचं महाराज चित्त चोरलं होतं आणि त्या सगळ्या बाल गोपाळाला आणि गवळीला आपलंच केलं होतं. पण काही गवळी मात्र आपल्याच्या होत नव्हत्या त्यांना महाराज आपलंच करण्याकरता भगवंताने काही लीला केल्या. एक दिवसचा प्रसंग सकाळी सकाळी एक आजीबाई काठी टेकी टेकी यशोदेकडे आणि यशोदेला म्हणते यशोदे काला रामच्या घरा दारी झोपला मातारा सकाळचा प्रसंग आहे थंडीचे दिवस 80 वर्षाचा मातारा झोपलं होत हे चार गोपाळ गोपाळाला घेऊन आला आणि घरामध्ये चोरी केली मडके फोडले दही सांडलं सगळं झालं काही हरकत नाही. पण जाता जाता याने एवढा भला मोठा होता याचा थंडा गार नेला घेतला 80 वर्षाचा मात्र थंडीचे दिवस दारा झोपलं होत जाता जाता होडीला येणे मताच्या डोक्यामध्ये टाकला यशोदे आणि पळून गेले. सांग म्हणे 80 वर्षाचं म्हातारा एवढा मोठा डेरा पडला देवाची कृपा पांडुरंगाची कृपा म्हणून ते वाचलं. सांग तुझ्या कृष्णाला असं का करतो यशोदे कृष्णाला सांग Yeah.
या या सगळ्या बरोबर वृंदावनामध्ये गेले. पण महाराज गोकुळामध्ये काय गवळीची अवस्था झाली, रोज भेटणारा काना हा रोज सवासत राहणारा काना ज्या वेळेला आता दर्शन नाही वृंदावनामध्ये गेलेला आहे तेवढ्यामध्ये एक गवळ मडक्यामध्ये लोणी दही हे सगळं भरता आणि मथुरेला गेली. दिवसभर त्याचं दर्शन नेहमी व्हायचं, त्याचा सवास असायचा, त्याचं दर्शन न होता जेव्हा ती मथुरेला गेली त्यावेळी ती बाजारामध्ये बसली. पण सगळं ध्यान त्या कृष्ण रूपाकडे होतं आणि ज्या वेळेला ते मडके मांडले ती म्हणत काही काही घ्या लोणी घ्या लोणी गावळी त्याचं कारण
या हरीनं मदतीचं हरण केलं. मग मग एक काम कर, आता येण्यावाणी करू नको, लोक असा लागले. एक काम कर, या आपला बाजारा घेत चल घरी. त्यावेळेस ती म्हणजे आता कैसी जाऊ, आता What?
आम्हा आम्हाला काही कळत नाही, ते तू तू काय म्हणतात तेही कळत नाही आम्हाला, ते विटी दांडू वगैरे खेळायचं माहिती तुम्हाला जमते का? हे आम्हाला माहिती लगोऱ्या सगळे खेळ खेळले सगळ्यांनी, आता सुरे सोडल्या, आता तो काला आपण 5 मिनिटांमध्ये पाहू. पहिले पुढे पिठो पार.